बुधवार दिनांक 10 जुलै 2024 संत मत्ते लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशूने आपल्या 12 शिष्यांना जवळ बोलावून त्यांना अशुद्ध आत्म्यावर सत्ता देऊन ते काढून टाकण्याचा आणि सर्व विकार व सर्व दुःखनी बरी करण्याचा अधिकार दिला. त्या 12 प्रेषितांची नावे अशी आहेत. पहिला पेत्र म्हटलेला शिमोन आणि त्याचा भाऊ आंद्रेया, जब्दीचा मुलगा याकोब आणि त्याचा भाऊ योहान, फिलिप आणि बार्थलोम्यू, थोमा आणि मत्ते जकातदार, अल्फीचा मुलगा याकोब आणि तद्दय, शिमोन कनानी आणि त्याला धरून देणारा यहुदा इस्कारिओत. या 12 जणांस येशूने अशी आज्ञा करून पाठवले की परराष्ट्रीयांकडे जाणाऱ्या वाटेने जाऊ नका आणि शोमरोनाच्या कोणत्याही नगरात प्रवेश करू नका, तर इस्रायलच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांकडे जा. जात असताना अशी घोषणा करीत जा की स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. चिंतन: पीक फार आहे, कामकरी थोडे आहेत, असे आपले निरीक्षण नोंदवून प्रभू येशू थांबत नाही किंवा केवळ आपल्या शिष्यांना त्यासाठी प्रार्थना करण्याची विनंती केली म्हणजे आपले काम संपले असेही मानत नाही. प्रभू येशू स्वतः लोकांमध्ये फिरून कार्य करीत असताना आजच्या शुभवर्तमानात आपण पाहतो की तो आपल्या प्रेषितांना मिशन कामगिरीवर पाठवतो. त्यावेळी त्यांनी त्यांना केलेले मार्गदर्शन पुढील 5 दिवसात आपण चिंतनासाठी घेणार आहोत. आज येशू 12 प्रेषितांची निवड करतो, त्यांना अधिकार देतो आणि त्यांचे कार्यक्षेत्र आखून देतो. प्रेषित म्हणजे पाठवलेला, तर शिष्य म्हणजे अनुयायी किंवा अनुकरण करणारा. येशूने आपल्या शिष्यांना अधिकार देऊन प्रेषितीय कामगिरीवर पाठवले. त्यांचे कार्यक्षेत्र निश्चित करताना येशू त्यांना केवळ इस्रायलच्या हरवलेल्या मेंढराकडे पाठवतो, कारण परमेश्वराने सर्वप्रथम त्यांच्याबरोबर करार केला होता. तेच देवापासून दूर गेलेले होते, त्यामुळे काही काळ तरी त्यांच्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक होते. कालांतराने येशू त्यांना संपूर्ण जगात जाऊन सर्वांना सुवार्तेची घोषणा करण्याची आज्ञा केली. परमेश्वराच्या राज्याची सुवार्ता मी कोणकोणाला देतो? त्यातून मी कोणाला वगळले आहे का?